शेळगी परिसरातील श्री रामदेव बाबा मंदिरात अन्नकूट महोत्सवांतर्गत 56 भोग अर्पण करण्यात आले. शेळगी परिसरातील श्री रामदेव बाबा मंदिर हे समाजातील विविध स्तरातील भक्तगणांचं एक श्रद्धास्थान बनलं असून इथं दर्शनासाठी सकाळ संध्याकाळ भाविकांची मोठी गर्दी असते. दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरात पार पडत असतात. नुकताच इथं अन्नकूट महोत्सव पार पडला. या महोत्सवाअंतर्गत 56 प्रकारचे पदार्थ हे श्रींना नैवेद्य म्हणून दाखवले जातात. हे पदार्थ महिला भाविक स्वतः तयार करतात आणि ते देवाला अर्पण करतात. सोलापुरातील सर्व समाज बांधवांना भोजन दिलं जातं. आरती, भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम देखील या निमित्तानं पार पडत असतात. श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत उचलला इथंपासून याची एक परंपरा असून या अंतर्गत रामदेव बाबा मंदिरात हा अन्नकूट महोत्सव भक्तगणांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला. आत्ता म्हणजे 23 वर्षापासून अन्नकूटची ही प्रथा दिवाळीनंतर अन्नकूट म्हणून एक आमच्या समाजामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम देवळाचा होत असतो. त्याच्यामध्ये 56 भोग लागतात. 56 भोग याचा अर्थ सगळी मिठाई, नमकीन, भाजी, खिचडा. आमच्या इथल्या मंदिरमध्ये खिचडा, भाजी आणि कढी याच्याकरता सर्वात जास्ती प्रसिद्ध आहे. त्याच्याकरता सगळ्या सोलापुरातून आमच्या समाजाचे लोक मस्त व्यवस्थित त्याचा भरपूर महाप्रसाद घेऊन आनंद आवर्जून आनंद घेतात.